तर मुक्ताईनगरमध्ये रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला 1500 किंमत कशी कळणार असा टोला चाकणकरांनी लगावलाय. वडिलांच्या नावावर सुरक्षित असलेला मतदारसंघही त्यांना जिंकता आला नाही अशी टीका चाकणकरांनी केली आहे. यावर पवारसाहेबांना सोडून बाब बदलणाऱ्या लोकांवर वक्तव्य करून मी माझा वेळ वाया घालवत नाही असं प्रत्युत्तर रोहिणी खडसेने दिलं. जे काही दुखतंय मला त्याचं आश्चर्य वाटते, कारण की त्यांना 1500 किंमत नाही आहे. त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की 1500 हे काय फार नाही किंवा 1500 काय येतं, त्याच्यामुळे त्यांना 1500 किंमत नाही आहे. पण ग्रामीण भागामधून येणाऱ्या आदिवासी वाड्या वस्त्या पाड्यांवरच्या महिला भगिनी 1500 किंमत खूप मोठी आहे. आणि खरं ज्यांना स्वतःचं कर्तृत्व नाही आहे, मग वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. मला असं वाटतं की त्यांच्यावर बोलण्या इतपत त्या काही मोठ्या नाही. ज्यांना नगरपालिकेमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे, त्यांचा जनाधार काय आहे हे त्यातनं सिद्ध झालेलं आहे, त्याच्यामुळे अशा डिपॉझिट जप्त झालेल्या लोकांना फार महत्त्व देण्याचं काम मी करत नाही. त्यांच्यावरती पवारसाहेबांचे उपकारे म्हणून आज ते ज्या पदावरती आहेत ते पद हे पवारसाहेबांची देण आहे. त्याच्यामुळे पण त्या पवारसाहेबांना सारख्यांना सोडून गेले, त्यांना त्या उपकाराची पण जाण नाही अशा बाब बदलणाऱ्यांच्या वरती वक्तव्य करून मी माझा वेळ वाया घालवत नाही. रुपाली चाकलकरांना मी म्हणतो की दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं नाही. तुमचं स्वतः बघा, तुम्ही आधी शरद पवारकडे होत्या, आता अजित पवारकडे, तुमचं काय?